ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचा स्तुत्य उपक्रम दिव्यांग तसेच गरीब विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप. गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने दरवर्षाप्रमाणे सन 2022-23 या चालू शैक्षणिक वर्षातही गुहागर तालुक्यातील सर्व प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना व दिव्यांगांच्या मुलांना तसेच गरीब व हौतकुरू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं गेली वीस वर्ष या संस्थेचा हा उपक्रम अखंडपणे सुरू आहे या कार्यक्रमासाठी सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत टप्प्याटप्प्याने तालुक्यातील इयत्ता पहिली ते पदवीपर्यंत शिक्षण घेणारे दिव्यांग विद्यार्थी गरीब होतकुरू विद्यार्थी दिव्यांग पालक व संस्थेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये एकशे त्र्याऐंशी विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आहे प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग यांनी कार्यक्रमाचे महत्व पटवून दिले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गुहागर हायस्कूलचे उपमुख्याध्यापक सुधाकर कांबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार विनायक ओक गुहागरचे शासकीय स्टॅम्प वेंडर हेमचंद्र मोरे रविदास कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी सर्व विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मोफत वह्यांचे व वा इतर शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संचालक अनिल जोशी सदस्य संतोष घुमे भरत घेवडे संदेश धावडे कुमारी कोमल शिंदे श्रवण रावनंग शंतनू रांजने व वसंत सल्पे यांनी विशेष सहकार्य केलं महानकर न्यूपसाठी गुहागरहून विनोद चव्हाण